नमस्कार दर्शकांनो, प्रत्येक शहराला एक जिल्हाधिकारी असतात आणि ते त्या जिल्ह्यासाठी खूप मनापासून काम करत असतात, पण तरीसुद्धा आपल्या ठरलेल्या एरियाच्या बाहेर जाऊन जेव्हा कोणी आउट ऑफ द बॉक्स करत असतं ते मात्र लक्षात राहण्यासारखे असतात. तर असेच एक आपल्या अकोल्याचे माननीय जिल्हाधिकारी आस्तिककुमारजी पांडे आज आपल्यासोबत आहेत. सर, आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आणि आम्ही खूप आमच्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे की तुमचा इंटरव्ह्यू आज आम्ही आमच्या चॅनलसाठी कव्हर करत आहोत, तेव्हा तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. थँक्यू. मला वाटत आहे की मी भाग्यवान आहे की आपल्या माध्यमातून मी अकोलाचे जे नागरिक आहेत त्याच्यासोबत मी संवाद साधण्याची मला संधी भेटत आहे. थँक्यू. अकोला आणि अकोल्याचं वैभव आणि या वैभवामध्ये भर टाकणारा आपला हा मोरणा महोत्सव, आणि या मोरणा महोत्सवाच्या प्रचारासाठी आम्ही सुरू केलेलं हे खास यूट्यूब चॅनल. आणि दर्शकांनो, हा मोरणा महोत्सवाची जी धूम तुम्ही बघत आहे, जो जल्लोष चाललेला आहे एवढ्या दिवसापासून, ही सगळी मेहनत ज्यांची आहे, ज्यांची ही संकल्पना आहे, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. मला हे सांगा की ही मोरणा महोत्सवाची संकल्पना तुम्हाला कशी काय सुचली? आपण सर्वांना माहिती आहे की अकोलाकरांने जिल्हा प्रशासनामार्फत मिशन क्लीन मोरणा 13 जानेवारीपासून 14 एप्रिलपर्यंत राबवला, आणि त्यामध्ये सर्व अकोलाकरांनी मिळून आपली जे मोरणा माय होती, मोरणा रिव्हर होती, त्याला स्वच्छ केला. 8 किलोमीटरची रिव्हर बघता बघता 3-4 महिन्यामध्ये स्वच्छ झाली. हे एक मोठी उपलब्धी होती आणि याची प्रशंसा माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेबांनी, माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आणि सर्व अन्य जितके विशिष्ट व्यक्ती आहेत त्यांनी केली. प्रथम वेळा मला असं वाटत आहे की अकोलेकरांना जिनकी जे आपली जे शक्ती आहे, जे आपला आत्मिक बल आहे, आपला जे सामूहिक बल आहे, त्याची त्यांना कल्पना आली. आणि याचा परिणाम असा झाला की अकोलेकर जे आपली अकोलाची वैभव आहे मोरणा रिव्हर, त्याच्याप्रती संवेदनशील झाले आणि त्याच्याबाबत एक चर्चा सुरू झाली. आणि यासोबतच देश पातळीवर, राज्य पातळीवर अकोलाचा एक वेगळा नाव मोरणा मिशन क्लीन मोरणाच्या माध्यमातून गेला आणि लोकांनी अप्रिशिएट केला. आता आमचा जे अकोलाकर एक अकोलाच्या जे नागरिक आहे ते जर पुणेमध्ये असला या नागपूरमध्ये असू द्या, ते तो म्हणतात की नाही मी अकोलाचा नागरिक आहे आणि जिथे मिशन क्लीन मोरणा झाला, तर हे टोटल एक होत त्याच्या मागचा एक हेतू होता. आमचे अकोलाकरांना आमची जे जीवनदायिनी मोरणा रिव्हर आहे तो स्वच्छ झाली, ते पुनर्जीवित झाली आणि त्या जो पुनर्जीवनचा जो विचार आहे, जो प्रोसेस आहे, तो प्रक्रिया सतत ठेवायची आहे. याच्या सोबतच अकोलाचा एक उपलब्धी मागचे काही वर्षामध्ये नरनाला महोत्सव अकोलामध्ये होत होता, बट काही कारणामुळे तो बंद झाला. आता जेव्हा मोरणाचे नावावर अकोलाचं नाव लौकिक होत आहे, त्यामुळे हे अशी कल्पना आली की अकोलेकरांना हे जे मिशन क्लीन मोरणा आहे त्याला सेलिब्रेट केला पाहिजे. आणि त्यासोबतच जे अकोलाचे जे लोकल कलाकार आहे, कलावंत आहे, जे विशिष्ट गणमान्य काम करत आहे, त्यांना एक चांगली संधी पण भेटली जाई पाहिजे की ते त्याचं जे स्किल आहे, टॅलेंट आहे, कौशल्य आहे अदर इतर क्षेत्रामध्ये, ते अकोलाचे समोर, अकोलाच्या नागरिकांच्या समोर ते आणू शकतील. याच्या हे पूर्ण मोटिव्ह, हे पूर्ण ध्येय ठेवून आम्ही मोरणा महोत्सवाची संकल्पना केली. सर, अकोलेकरांना या मोरणा महोत्सवात काय मिळणार आहे? अकोलेकरांना या मोरणा महोत्सवातून सर्व काही गोष्टी भेटणार आहे. प्रथम गोष्टी की अकोलाचा एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे. आणि विशेष बाब अशी की अकोलाच्या जे मोरणा महोत्सव आहे ते काही शासन या प्रशासन नाही आयोजित करत आहे. मोरणा फाउंडेशन नावाची अकोलाच्या नागरिकांची एक संस्था आहे आणि तो संस्था अकोलाच्या नागरिकांचा सहयोग घेऊन मोरणा महोत्सव आयोजित करत आहे. तर याच्यामुळे हे नागरिकांचा उत्सव राहणार आहे. नागरिक स्वतः आयोजित करत आहे मोरणा महोत्सव, नागरिक स्वतः त्यामध्ये सम्मिलित होतील आणि त्याच्यासाठी जल्लोष करतील. यासोबतच मिशन क्लीन मोरणा आहे. आता जेव्हा आम्हाला आवश्यकता वाटेल तेव्हा मिशन क्लीन मोरणाचा दुसरा टप्पा आम्हाला करावा लागणार आहे. आणि यासोबतच जर मिशन मोरणा महोत्सव सुरू झाला तर अकोलामध्ये जे सकारात्मक एक वातावरण निर्मिती आहे ते होणार आहे. आपले जे नागरिकांचा जे मास अवेअरनेस आहे ते मोरणा महोत्सवाचे माध्यमातून होणार आहे. तर बरेच काही गोष्टी जे आहे ते मोरणा महोत्सवाचे आपण साध्य करण्याचा मानस ठेवलेला आहे. नक्कीच.
मोळसर मोरणा नदी आता स्वच्छ झालेली आहे, म्हणजे तुमचं जे स्वप्न होतं ते आता साकार झालेलं आहे मोरणेविषयीचं आणि स्वच्छ अकोल्याविषयीचं. आता ह्याचा उत्सव सुद्धा साजरा होणार आहे, पण आता मागे वळून बघताना तुम्हाला काय वाटतं? मला वाटत आहे की प्रथम तो हे एक असंभव गोष्टी होती. मला कल्पना नाही होती की अकोलाचे नागरिक इतके सुविज्ञ, इतके सज्ञान नागरिक आहे की ते मला या मोहिमेला साथ देतील. बट ते शक्य झाला, त्यांनी सर्वांनी साथ दिला आणि त्याच्यामुळे मी त्याचा अभिनंदन करतो. आणि बरेच वेळ जेव्हा मी इंट्रोस्पेक्शन करतो या विषयामध्ये विचार करतो, मला असं वाटतं की फारच कमी असे शहर आणि त्याचे फारच कमी असे नागरिक आहे जे असा इतकी मोठी पर्यावरणासाठी या नदीसाठी जे मोहीम सुरू होत आहे त्यामध्ये सहभागी झाले आहे. सेकंड गोष्टी जे एक मला असं वाटत आहे की आमच्या जे जनरेशन आहे, माझी जे जनरेशन आहे, त्याचं जे आयुष्य आहे या त्याची जे नीड आहे ते पूर्ण झालेली आहे. आत्ता आमचे जे कमिंग जनरेशन आहे, येणारे जे आमचे लहान बाळ मूल आहेत, त्यांना स्वच्छ पाणी आणि स्वच्छ हवा पाहिजे. हे स्वच्छ पाणी आणि स्वच्छ हवा अकोलाचे जितके लहान मूल आणि बाल आहे 15 वर्षानंतर त्यांना तेव्हाच भेटू शकत आहे जेव्हा त्याची जे आपली जे मोरणा नदी आहे जो जीवनदायिनी आहे तो जिवंत राहील. तर याप्रमाणे मला असं वाटत आहे की एक सुरुवात झालेली आहे. आता मला असं नाही वाटत की काम संपलं आहे, नाही, काम आता संपलं नाही आहे, आता काम सुरू झालेलं आहे. आणि माझ्या स्वप्न असं आहे की जोपर्यंत मोरणा नदी पूर्णपणे जिवंत होऊन त्याच्या रिव्हर फ्रंट डेव्हलप जेव्हा होईल तेव्हा आणि त्याचे काठावर लहान बाळ खेळतील आणि त्याची मेमोरी बनेल, जसं आज की जे आपल्या अकोलाचे नागरिक आहेत त्याची जे एक मेमोरी आहे की 15 वर्षानंतर आम्ही मोरणामध्ये पोहायचे. बट आता जे आपलं या जनरेशन जे लहान बाळ आता आहे त्यांना हे मेमोरी नाही आहे आता. तर आता जेव्हा पूर्ण मोरणा नदी जेव्हा पुनरुज्जीवन हो त्याचं होईल आणि तो प्रवाहमान पूर्णपणे होईल, त्याच्यानंतर अगेन आमचे जे लहान बाळ आहे, जे मूल आहे, ते येतील आणि मोरणामध्ये ते पोहतील आणि त्याचा आनंद घेतील. ज्या दिवशी अशी परिस्थिती निर्माण झाली त्याच दिवशी मला आत्मसंतोष भेटेल, मला कुठेही राहू द्या. ज्या दिवशी मला हे न्यूज मिळाली की मोरणा रिव्हरफ्रंट पूर्णपणे डेव्हलप झालेला आहे आणि अकोलाकर त्याचा आनंद घेत आहे आणि आता अकोलाकरांना शुद्ध वायू आणि शुद्ध पाणी भेटत आहे, त्या दिवशी मला आनंद होईल. नक्कीच नक्कीच, आणि अकोलेकर सोडवर तुम्हाला याची पावती नक्की देतील, तुम्ही जी एवढी मेहनत घेतली त्यासाठी. तर अकोलेकरांना वाट कसली बघतायत, तर लवकर तयार व्हा या मोरणा महोत्सवासाठी. सर, मोरणा महोत्सव ही संकल्पना तुम्ही मांडली आणि आपल्या अकोलेकरांनी त्याला उचलून धरलं, आणि आता या मोरणा महोत्सवामध्ये अकोलेकरांनी यावं यासाठी तुमच्याकडे आम्हाला एक आव्हान पाहिजे. मी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे सर्व अकोलाकरांना आमंत्रित करतो की तुम्ही ज्याप्रमाणे तुमच्या मोरणा मायेला मोरणा रिव्हरला साफ करण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी मिशन क्लीन मोरणामध्ये सहभागी झाले, त्याचप्रमाणे आता मोरणा महोत्सव हे तुमचा उत्सव आहे, तुमच्यासाठी आहे आणि तुमच्या मधले जे लोक आहे तेच आयोजित करत आहे. यामुळे मी आपले सर्वांना आमंत्रित करतो, आवाहन करतो, तुम्ही 28, 29, 30 तारखेला लालबहादूर शास्त्री स्टेडियमला या आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोरणा महोत्सव तुम्ही सेलिब्रेट करा, त्याचा आनंद घ्या. नक्कीच. तर हे होते आपले जिल्हाधिकारी, ज्यांचं तुम्ही इतकं सुंदरसे शब्द ऐकलेत आणि नक्कीच तुम्ही यांना फॉलो करा, कारण की तुम्ही आत्तापर्यंत ज्या पद्धतीने सरांच्या या संकल्पनेला साथ दिलेली आहे पुढे सुद्धा अशीच अपेक्षित आहे. तेव्हा बघत रहा आमचं हे खास यूट्यूब चॅनल.